बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल गुलबर्गा, तारी अँड बिर्याणी व स्पेशल खाद्यपदार्थ मिळणारे एकमेव ठिकाण हॉटेल गुलबर्गा, विजापूर वेस्ट सोलापूर। विविध प्रकारच्या प्रशासकीय चौकशी व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे 10 दिवसाच्या सुट्टीवर गेलेत, तरी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाची धुरा आता उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्याकडे देण्यात आली आहे। वठारे यांनी पदभार घेतल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी विस्तार अधिकारी अशोक भांजे उपस्थित होते। जाळ्यात बाबर रजेवर जाणार म्हटल्यावर पदभार कोण घेणार हा प्रश्न होता, कारण प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार लाचलुचपत विभागात अडकल्यानं शिक्षण विभागाचे धाबे दणाणले होते। कोणताच अधिकारी कार्यालयात जास्त करून बसत नव्हता, प्राथमिक विभागातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या। वातावरण निवळलं असलं तरी पुन्हा जैसे थे दिसतंय। माध्यमिक शिक्षक विभागही अनेक प्रकारच्या गोंधळात झालेले आहेत, तरी हे आव्हान झेलत उपशिक्षणाधिकारी वठारे यांनी पदभार स्वीकारलाय। शिक्षणाधिकारी बाबर यांनी आपल्या रजेचं पत्र सामान्य प्रशासन विभागाला दिलं असून 9 डिसेंबरपर्यंत त्यांनी रजा टाकली आहे। त्यानंतर शनिवार व रविवार आहे, त्यामुळे एकूण 10 ते 12 दिवस ते रजेवर असतील, जी पुढे वाढू शकते। मुळात बाबर मुख्यालयात जास्त थांबत नाहीत, त्यातच अनेक कामं प्रलंबित आहेत। रजा घेतल्यानं कामं प्रलंबित राहू शकतात, त्या कामाचा निपटारा वेळेत होण्यासाठी अतिरिक्त पदभार वठारे यांच्याकडे दिल्यानं कामं वेळेत होण्यास मदत होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।